वेळेस आपण कंप्लेन जे करतो तर कंप्लेन मध्ये आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की लोकांनी सुधारलं पाहिजे. मी माझ्या बायकोबद्दल कंप्लेन करतो की ती असं करते तसं करते, कारण तिने सुधारलं पाहिजे ना. मी माझ्या भावाबद्दल कंप्लेन करतो तेव्हा भाऊ सुधारला पाहिजे. मी माझ्या मुलाबद्दल कंप्लेन करतो तेव्हा मुलगा सुधारला पाहिजे. मी बहिणीबद्दल कंप्लेन करतो तेव्हा ते सुधारले पाहिजे असं आपण म्हणत राहतो. म्हणजे आपल्याला हे वाटतं की लोकांनी सुधारलं पाहिजे. कंप्लेन गावायला करतो आपण कारण का मला जसं अपेक्षित आहे तसा तो वागत नाही आहे. त्यांनी असं वागायला पाहिजे, त्यांनी तसं वागायला पाहिजे, तो सुधारला पाहिजे. या जगामध्ये कोणी पण सुधारायला आलेलं नाही. जर सुधारायचं असेल तर एका व्यक्तीला तुम्हाला सुधारावं लागेल. आणि तुम्हाला जग सुधारायचं असेल तर तुम्हाला पहिले सुरुवात आपल्यापासून करावं लागेल, तर जग सुधारेल. एक वडील होते, त्यांना मुलगी होती 7 वर्षाची. त्यांचा कार्यक्रम काय होता, रोज संध्याकाळी ऑफिसमधून आलं की घरी जायचं, टी व्ही ऑन करायचा, टी व्ही ऑन करून टी व्हीतल्या बातम्या पाहत राहायच्या, टाईम्स ऑफ इंडिया हातामध्ये घ्यायचा आणि टाईम्स ऑफ इंडियामध्ये अलग अलग काय काय चालू आहे, पुलवामामध्ये कसा हल्ला झाला, काही अतिरेक्यांना आणखीन पकडलं का, किती लोक गेले इकडे, अतिरेकीचा हल्ला झाला का, इंग्लंडमध्ये काय चालू आहे, अमेरिकेत काय चालू आहे, इंटरनॅशनल बातम्या ऐकायच्या है ना, टाईम्स ऑफ इंडियामधल्या बातम्या वाचायच्या, तिकडे ऐकायचं, इकडे वाचायचं. आणि मग बायकोला चहा आणि नाश्ता आणि संध्याकाळी 6 वाजता आलं की चहा आणि नाश्ता असं तो बसून सोफ्यावरती बसून करत होता. 7 वर्षाची मुलगी आली, म्हणे बाबा बाबा माझ्याशी खेळा. तो म्हणे थांब मला वाचू दे. हां थांब मला मी वाचतो, मग तुझ्याशी खेळतो. नाही ती म्हणे माझ्याशी खेळा माझ्याशी खेळा, ती मागे लागली. आता त्या मुलीची कटकट कशी थांबवायची बाबा. म्हणून मग यांनी काय केलं की टाईम्स ऑफ इंडियाचं पहिलं पान होतं ते पूर्ण पान फाडलं. त्या पानावरती एक जाहिरात होती कोरिअर कंपनीची, आणि ती इंटरनॅशनल कोरिअर कंपनी होती. आणि जगभरामध्ये कोरिअर कसं कुठे कुठे पोहोचवते ती त्याची जाहिरात होती. प्रत्येक देशाचा नकाशा काढला होता, वर्ल्ड मॅप. आणि त्या जगाच्या नकाशामध्ये अलग अलग देश दाखवले होते की कुठे कुठे देश कोणते कोणते आहेत आणि त्या ठिकाणी ते कसे सेवा पुरवतात असा तो मॅप होता. तर त्याने जो पूर्ण फाडला तो कागद कम्प्लीट, त्याचे तुकडे केले. त्या मुलीला म्हणे तू असं कर की हा जो वर्ल्ड मॅप आहे ना, जगाचा नकाशा, हा तू बरोबर योग्य तऱ्हेने अचूक जोडून आण. तू जोडून आणला ना तर मी त्याशी खेळतो. त्यांना असं वाटलं की चला आता ही कटकट गेली, आता ही काही लवकर येत नाही, आपण आता आपलं काम करावं. ती 5 मिनिटांमध्ये तिने नकाशा जोडून आणला जगाचा. तो पाहायला लागला आश्चर्याने, म्हणे बाबा तुम्हाला असं वाटतं ना की मी जगाचा नकाशा कसा काय 5 मिनिटात आणला जोडून. म्हणजे मला हे माहीत नव्हतं की अमेरिका कुठे आहे, इंग्लंड कुठे आहे, पाकिस्तान कुठे आहे, श्रीलंका कुठे आणि चायना कुठे आहे, किंवा ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा. पण तो जो मॅप होता त्या पानाच्या मागच्या बाजूला एका माणसाचं तोंड होतं आणि त्या ब्युटी पार्लरची एक जाहिरात होती की फेशियल चमक कशी करावी म्हणून त्यांनी चेहरा दाखवला होता. तर मी काय केलं, मला हे माहिती आहे की नाक कुठे आहे, डोळे कुठे आहे, कान कुठे आहे. तर मी काय केलं की त्या माणसाचा चेहरा जुळवला आणि माणसाचा चेहरा जुळवल्याबरोबर इकडे जग जुळल्या गेलं. तर तुम्हाला जर जग जोडायचं असेल आणि जगामध्ये काही फरक करायचा असेल तर पहिले माणूस जोडावा लागेल, पहिले माणसामध्ये फरक करावा लागेल आणि तो माणूस म्हणजे तुम्ही आहात.